आपल्याला माहीतच आहे की कोणत्याही भौतिक अथवा रासायनिक अभिक्रियेमध्ये उष्णता संक्रमणाचा संबंध असतो उष्णता ऊर्जा किंवा औष्णिक ऊर्जा ही तशी सहजपणे मोजता येत नाही पण उष्णता वहनामुळे वस्तू अथवा पदार्थांच्या तापमानात होणाऱ्या बदलाचे मापन मात्र करता येते तापमान मोजण्यासाठी आपण तापमापी वापरतो तसेच एखाद्या रासायनिक अभिक्रियेमध्ये उत्पन्न झालेली किंवा शोषली गेलेली औष्णिक ऊर्जा मोजण्यासाठी कॅलरी मापी वापरतात कॅलरी मापी हा प्रामुख्याने अभिक्रियेपूर्वीच्या आणि अभिक्रियेनंतरच्या तापमानातील फरक मोजतो त्यानंतर सूत्राच्या सहाय्याने किती उष्णतेचे संक्रमण झाले ते काढता येते अर्थात त्यासाठी तापमानाव्यतिरिक्त अभिक्रियेमध्ये समाविष्ट पदार्थांचे वस्तुमान आणि त्यांचा विशिष्ट उष्मा या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे मी हा ॲल्युमिनियमचा रॉड तापवतो हो आणि या पाण्यात बुडवतो पाण्याचे तापमान आता सव्वीस आहे पाणी आता खोलीच्या तापमानाला म्हणजेच सव्वीस पॉईंट आठ अंश सेल्सिअसला आहे काही वेळाने पाणी आणि धातूच्या रॉडचे तापमान समान होईल धातूच्या रॉडचे सुरुवातीचे तापमान कॅलरी मापी वापरून आपण कसे बरे मोजू शकू कॅलरी मापीने धातूच्या रॉडचे सुरुवातीचे तापमान कसे बरे मोजता येईल प्रयोगशाळेमधील कॅलरी मापी अगदी अचूक असतो तो कोणत्याही भौतिक अथवा रासायनिक क्रियेमध्ये होणाऱ्या औष्णिक संक्रमणाचे मापन करतो या तांब्याच्या भांड्यात एक ढवळणी आहे आणि या भांड्याला योग्य रीतीने लाकडाचे विद्युत रोधन बसवले आहे लाकडाच्या विद्युतरोधक आवरणाचे हे एक तांब्याचे भांडे आणि ढवळणी आहे एका लाकडी सांगाड्यात हे संपूर्ण उपकरण बसवले आहे तापमापीसाठी एक स्वतंत्र धारक आहे अभिक्रियेपूर्वी आणि अभिक्रियेनंतरच्या तापमानाची नोंद केली जाते स्टँडर्ड कॅलरी ऐवजी आपण थर्मोकोल कप वापरून साधा कॅलरी मापी बनवूया हा अगदी अचूक मापन करणारा नसेल पण खऱ्या कॅलरी कार्य कसे चालते ते समजून घ्यायला आपल्याला याचा उपयोग होईल आपण दोन थर्माकोलचे कप वापरणार आहोत थर्मोकोल एक चांगले उष्णता रोधक आहे एका कपाचा वरचा थोडा भाग कापून आपण तो थोडा लहान करणार आहोत त्याला एक छोटेसे भोक आहे त्यातून आपण तापमापी घालणार आहोत थर्मोकोलच्या कपमधील पाण्याचे वस्तुमान शंभर ग्रॅम आहे आणि तापमान सव्वीस पॉइंट आठ अंश सेल्सिअस आहे या ॲल्युमिनियमच्या रॉडचे वस्तुमान आठ ग्रॅम आहे आता हा रॉड थोडा वेळ तापूया आपण हा तापवलेला धातूचा रॉड पाण्यात ठेवणार आहोत आणि या थर्मकोल कपाने झाकणार आहोत म्हणजेच उष्णतावरून बाहेर जाणार नाही थोड्याच वेळात पाण्याचे आणि ॲल्युमिनियमच्या रॉडचे तापमान एकच होईल का होय धातूच्या रॉडचे तापमान कमी होईल आणि पाण्याचे तापमान वाढेल काही वेळाने या दोन्हींचे तापमान एक होईल ते आता अठ्ठावीस पॉईंट एक अंश सेल्सिअस आहे जर आपण असे गृहीत धरले की या प्रयोगात आजूबाजूच्या वातावरणात उष्णता गमावली गेली नाही आहे तर उष्णतेतील एकूण फरक शून्य होईल याचाच अर्थ पाणी आणि भांड्यातील धातू यांची एकूण औष्णिक ऊर्जा तीच आहे या माहितीच्या उपयोगाने आपण अल्युमिनियम रॉडचे चे सुरुवातीचे तापमान काढू शकू की एम हा उष्ण धातू डब्ल्यू या कमी तापमानाच्या पाण्यात बुडवल्यावर क्यू एवढ्या मात्रेची उष्णता संक्रमित झाली आहे धातूची क्यू बरोबर पाण्याची वजा क्यू आदान प्रदान झालेल्या उष्णतेचे परिणाम एकच आहे वजा चिन्ह फक्त उष्णतेचे वहन विरुद्ध दिशेने झालेले दर्शवते किंवा धातू आणि पाणी यांच्यामध्ये झालेल्या उष्णतेचे आदान प्रदान समानच आहे फक्त वजाचिन्ह हे विरुद्ध दिशेने होणारे उष्णतेचे वहन दर्शवते ची क्यू अधिक डब्ल्यूची क्यू बरोबर शून्य आता आपल्याला पाण्याचे सुरुवातीचे तापमान माहीत आहे तसेच पाण्यात धातू ठेवल्यावरचे पाण्याचे शेवटचे तापमानही आपल्याला माहीत आहे या माहितीचा उपयोग करून आपण धातूचे सुरुवातीचे तापमान काढू शकतो पाण्याचा विशिष्ट उष्मा ॲल्युमिनियमचा विशिष्ट उष्मा शून्य पॉईंट नऊशे दोन जुल्स प्रतिग्रॅम अंश सेल्सिअस आहे पाण्याचा तापमान फरक अठ्ठावीस पॉईंट एक अंश सेल्सिअस वजा सव्वीस पॉईंट आठ अंश सेल्सिअस जो एक पॉईंट तीन अंश सेल्सिअस इतका आहे पाण्याचे वस्तुमान शंभर ग्रॅम आहे पाण्याने घेतलेली म्हणजे ग्रहण केलेली उष्णता ऊर्जा शंभर ग्रॅम गुणिले चार पॉईंट एकशे एकोणऐंशी जुल्स प्रतिग्राम अंश सेल्सिअस गुणिले एक पॉईंट तीन अंश सेल्सिअस म्हणजेच पाचशे त्रेचाळीस जूल इतकी आहे पाण्याने ही ऊर्जा ॲल्युमिनियमकडून मिळवली ॲल्युमिनियमचे वस्तुमान आठ ग्रॅम आहे ॲल्युमिनियम रॉडचे अखेरचे तापमान अठ्ठावीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस आहे पुढील सूत्र वापरून आपण त्याचे सुरुवातीचे तापमान काढू शकतो आठ ग्रॅम गुणिले शून्य पॉईंट नऊशे दोन ज्यूल्स प्रतिग्रॅम अंश सेल्सिअस गुणिले अखेरचे तापमान टी वजा अठ्ठावीस पॉईंट एक अंश सेल्सिअस बरोबर पाचशे त्रेचाळीस ज्यूल्स हे पंच्याहत्तर अंश सेल्सिअस अधिक अठ्ठावीस पॉईंट एक अंश सेल्सिअस एवढे आहे यावरून आपण असे म्हणू शकतो की अॅल्युमिनियम रॉड चे सुरुवातीचे तापमान एकशे तीन अंश सेल्सिअस इतके होते आपण कॅलरी मापीच्या आवश्यकतेविषयी चर्चा केली आणि एक साधा कॅलरी मापी बनवला तुम्ही असाच एक साधा कॅलरी मापी बनवून कॅल्शियम ऑक्साइड पाण्यात मिसळल्यास होणाऱ्या अभिक्रियेमध्ये निर्माण होणारी उष्णता मोजू शकाल आव्हान तुम्ही इतरही वेगवेगळ्या पदार्थांचा संयोग घडवून त्यातून निर्माण होणाऱ्या उष्णतेचे मापन करून बघा उदाहरणार्थ तारेची घासणी आणि विनेगर किंवा रोजच्या वापरातील कपडे धुण्याची पावडर आणि पाणी